जत शहरात सलग 75 स्वच्छता मोहीम राबवून आदर्श निर्माण केलेले जागर फाउंडेशनचे अध्यक्ष परशुराम मोरे यांनी नवीन आदर्श निर्माण केलेला आहे. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी शहरातील रस्ते, सार्वजनिक परिसर, चौक, घरांचा परिसरात टँकरद्वारे औषध फवारणी केली जात आहे. जत शहरामध्ये सलग 75 स्वच्छता मोहीम राबवून आदर्श निर्माण केलेले जागर फाउंडेशनचे अध्यक्ष परशुराम मोरे यांनी नवीन आदर्श निर्माण केला आहे. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी शहरातील रस्ते, सार्वजनिक परिसर, चौक, घरांच्या परिसरामध्ये ट्रॅक्टरद्वारे औषध फवारणी केली जात आहे. मी जागर फाउंडेशन यांच्या वतीने जत शहरात ते प्रसार रोखण्यासाठी जागर फाउंडेशन यांच्या वतीने प्रत्येक प्रभागात आम्ही लिक्विड फवारणी, औषध फवारणी आणि पावडर फवारणी करत आहे. तरी प्रत्येक प्रभागात जाऊन आम्ही प्रत्येक हाऊस टू हाऊस ही फवारणी चालू केलेली आहे. जागर फाउंडेशन यांचा उपक्रम असंच 7-8 आठवड्यात येईपर्यंत चालू राहणार आहे. सध्या आम्ही विठ्ठलनगरपासून अभियानात सुरुवात केली. सिरके गल्ली, दत्त कॉलनी, स्टँड एरिया परिसर, पोलीस स्टेशन, DYSP ऑफिस, आता प्रांत ऑफिस आणि इतर प्रभागात आम्ही तसंच कंटिन्यू फवारणी चालू करणार आहे. तरी ज्या ठिकाणी असं आवश्यकता भासेल त्या ठिकाणी जागर फाउंडेशनच्या हेल्पलाईन नंबरवर कॉल करावा. त्या ठिकाणी जागर फाउंडेशनची टीम जगात कोरोना व्हायरसनं थैमान घातलेलं आहे आणि त्याचबरोबर जत शहरात आणि तालुक्यात दक्षतेचे आदेश प्रशासन चांगलं काम करत आहे. त्याचबरोबर परशुराम नगरसेवक परशुराम मोरे जागर फाउंडेशनच्या माध्यमातून आज विषाणूची फवारणी केली जाते आणि जागर फाउंडेशन असं पहिल्यापासून वेगवेगळ्या उपक्रम चांगले राबवत आहे आणि आजही कोरोनाच्या धर्तीवर या ठिकाणी जागर फाउंडेशननं प्रत्येक शहरात प्रत्येक गल्ली बोळातने जे विषाणू फवारणी औषध चालू केलेलं आहे ते खरंच स्तुत्य आहे. असे प्रत्येकाने जर आपापली जबाबदारी ओळखून जर प्रत्येक नागरिकांनी आपल्याला या विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही अशी जर काळजी घेतली तर निश्चितपणानं हा कोरोना व्हायरस आपल्याकडे येणार नाही. आणि मी परशुराम मोरेंना मनापासून मी धन्यवाद देतो की असे चांगले चांगले उपक्रम इथून पुढेसुद्धा त्यांनी राबवावेत अशा पद्धतीचे.